नमस्कार, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल, आज आणि उद्या सकाळपर्यंत त्या मुंबईमध्ये असणार आहेत आणि आज त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर भेट निश्चित झालेली होती, त्याप्रमाणे ममता बॅनर्जी या सिल्व्हर ओकवर पोहोचलेली आहेत. वेगवेगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, विरोधकांची मोट बांधण्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. ममता बॅनर्जी सिल्व्हर ओकवर दाखल झालेली आहे, शरद पवार यांना त्या भेटणार आहेत. ही भेट नियोजित होती काल संध्याकाळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर ममता बॅनर्जींची भेट झाली. खरं तर आदित्य ठाकरे भेटायला गेलेले होते, सदिच्छा भेट त्यांनी घेतली ट्रायडंट हॉटेलवर आणि आज सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या निवासस्थानी ममता बॅनर्जी पोहोचलेली आहेत. काही वेळापूर्वी त्या दाखल झाल्या तेव्हाचे हे दृश्य आपण बघतो आहोत. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. स्वाती, काय अपडेट, किती वेळ झालेला आहे सिल्व्हर ओकवर पोहोचल्यात ममता बॅनर्जी? नक्कीच याविषयी विस्तृत बोलू, पण तोपर्यंत आपण सांगतो की ही सगळी दृश्य आपण जी दाखवतोय ती लाईव्ह दृश्य आहेत आणि या दृश्यांमधूनही आपण बघू शकतो की ममता बॅनर्जी यांचा सिक्युरिटीचा ताफा जो तो आलेला आहे त्यांच्यावर तो इथे बाहेरच आहे. आता आतमध्ये बैठक सुरू आहे आणि विशेष म्हणजे आतापर्यंत जी माहिती होती की शरद पवार यांची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वे सर्वा शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट होणार आहे, पण शरद पवार यांनी आपल्या अनेक मंत्र्यांना मात्र इथे या बैठकीसाठी बोलवलेलं आहे की काही वेळापूर्वी धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दिलीप वळसे पाटील इथे पोहोचलेले आहेत आणि ते या बैठकीत अगदी हसन मुश्रीफ पण या बैठकीला आलेले आहेत. ही बैठक सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे जर आपण बघितलं की ममता बॅनर्जी आधी ज्या लोकांना त्यांनी संबोधित केलं याच्यामध्ये अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आणि त्यांचं एकूणच राष्ट्रभरात म्हणजे देशभरात आपल्या पक्षाचं जाळं पसरवण्याचं जे काम सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांचं एक वक्तव्य खूप महत्वाचं आहे. ते असं म्हणाल्यात की मी महाराष्ट्रात येणार नाही, माझा पक्ष महाराष्ट्रात येणार नाही, कारण इथे प्रादेशिक पक्ष चांगलं काम करतायत, इथे प्रादेशिक पक्षांना बळ द्या, मी इथे येणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. आणि त्याचबरोबर या आपल्या वक्तव्यादरम्यान त्यांनी राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतलेला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की राहुल गांधी म्हणजे त्यांनी नाव घेतलं नाही पण त्यांचं म्हणणं आहे की विदेशात जाऊन राहतात आणि इथे काही काम करत नाही, असं कसं चालेल? काँग्रेस बरोबर काँग्रेस जर माझ्या विरोधात लढतंय तर मी त्यांच्या विरोधात का लढू नये? अशा अनेक बाबींवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि एकूणच जर आपण बघितलं की आता इथे काँग्रेसला डावलत बाकी सगळ्या पक्षांच्या लोकांची भेट घेतली जाते, त्यामुळे काहीतरी वेगळा फ्रंट तयार करण्याच्या दृष्टीने तर काही पावलं नाहीयेत ना. कारण याआधी आपण बघितलं की ममता गांधी या आधी जेव्हा दिल्लीत गेल्या होत्या तेव्हा शरद पवारही स्वतः तिथे होते, तेव्हा त्यांची तिथे भेट झाली नव्हती. इनफॅक्ट बाकी इतर म्हणजे आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि बाकी इतर लोकांना त्या भेटल्या, पण पवारांना त्या इथे भेटला नाही. आता मात्र त्याने इथे खास म्हणजे आधीच ठरवलं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि यांची शरद पवारांची भेट घेतील. उद्धव ठाकरेंची भेट ही आरोग्याच्या कारणास्तव होऊ शकली नाही, पण त्याऐवजी आपण जसं बघितलं आदल्या दिवशी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट झाली अगदी, आणि त्यानंतर आताची ही भेट खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वाती, तू जसं म्हणालीस की थेट दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, सिल्व्हर ओकच्या बाहेरची ही दृश्य आहेत का? थोडी लगबग आपल्याला बघायला मिळतीये, म्हणजे आधीची बैठक झाल्यानंतर ममता बॅनर्जी दाखल झाल्यात असं जे म्हटलं होतं ते त्या दाखल झाल्यात का, काही मिनिटांमध्ये दाखल होणार आहेत, काही अपडेट? सुवर्ण अगदी बरोबर, या दृश्यांमधून असं वाटू शकेल की कदाचित त्या दाखल होतील, पण त्या ऑलरेडी इथे आलेल्या आहेत. त्या काही वेळापूर्वीच म्हणजे 10 मिनिटांपूर्वी आतमध्ये त्या पोहोचल्या, आतमध्ये गेलेल्या आहेत आणि हा सगळा जो ताफा दिसतो तो आपल्या त्यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी किंवा त्यांच्या सोबत जे आलेले आहेत पश्चिम बंगालमधला तो हा सगळा ताफा आणि काही महाराष्ट्र पोलीस असं आपल्याला एकूण चित्र दिसते, पण ते आतमध्ये बैठकीत आहेत. आणि स्वाती, आणि अजून एकच गोष्ट तुला थांबवून फक्त परत विचारते की शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांचीच भेट होईल असं आतापर्यंत तरी कळत होतं, पण जसं तू सांगतेस की सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मंत्र्यांना बोलवून घेण्यात आलं सिल्व्हर ओकवर आणि ममता बॅनर्जी तिथे पोहोचल्यात, त्यामुळे ही सगळी एकत्रित जी बैठक आहे ती राजकीय घडा मोडींवरच नक्की चर्चा होणार हे पूर्णपणे स्पष्ट करणारी असं म्हणता येईल?
खरं तर आपण बघितलं की इथे आता राष्ट्रवादीच्या सगळ्याच्या सगळे इथे मंत्री नाहीत, काहीच निवडक मंत्री आलेले आहेत. कदाचित काही जण कामासाठी आपापल्या मतदारसंघात असेल म्हणून काही जे इथे मुंबईत उपलब्ध किंवा इथे असतील ते आलेले आहेत. पण हे मात्र नक्की आहे की लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं एक वेगळा फंड करून म्हणजे प्रादेशिक पक्षांना एकत्रितपणे घेऊन जो काही नवा फ्रंट तयार करण्याच्या दृष्टीनं जे काही ममता बॅनर्जी यांनी पाऊल उचललेलं आहे, कारण आपण बघितलं की भाजपच्या विरोधात लढत असताना पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या दृष्टीनं एक नवं नेतृत्व उदयाला येतंय की काय असं आपल्याला बघायला मिळालं. आणि कुठेतरी त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये असं म्हटलं जातं त्या एक मोठा चेहरा आहेत. आणि त्याविषयी त्यांना विचारलंही होतं तर त्यांचं असं म्हणणं होतं की नेता असणं किंवा नसणं ही नंतरची गोष्ट किंवा निवड होणं ही नंतरची गोष्ट आहे, पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की बीजेपीला हरवणं. कारण त्यांचं म्हणणं होतं की आता सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली असेल तर भाजपला एकत्रितपणे येऊन त्यांना लढवणं हे सगळ्यांचं ध्येय आहे आणि ते असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं त्यांची पावलं आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा जो काही दौरा आहे आता म्हणजे नुसता महाराष्ट्रच नाही पण बाकी सगळीकडे जाणं त्यांचं याच दृष्टीने प्रयत्न आहे. एकतर त्यांचा पक्ष वाढवणं, कारण गोव्यात निवडणूक लढवत असताना आपल्याला हे स्पष्ट झालंय की पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या विरोधात लढलेल्या काँग्रेसच्या विरोधात त्यांनी आता रणशिंग फुंकलेला आहे. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय की जर माझ्या विरोधात लोक लढले तर मीही लढणारच, का लढू नये असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आणि त्याचबरोबर काँग्रेस नेतृत्वावरही प्रश्न निर्माण केले येणार जे आपण भावी नेतृत्व म्हणतोय. त्यामुळे एकूणच राजकीय दृष्टीनं आजची ही बैठक खूप महत्वाची ठरणार आहे. आणि असंही कळतंय की ममता बॅनर्जी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधू शकतात असं कळतंय. त्यामुळे याबद्दल आता आपण भाष्य करू नका, कदाचित बाहेर येऊन. पण स्वाती, तू बोलताना जो पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा उल्लेख केलास, या निवडणुका अगदी म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक अगदी अटीतटीची झाली आणि त्यात कुठेतरी हे स्पष्टच झालेलं होतं की पुढच्या काळात म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मधल्या काही वर्षांमध्ये एक चांगली रणनीती भाजप विरोधात ममता बॅनर्जी आखतील आणि त्याचीच ही सुरुवात महाराष्ट्रातून शरद पवारांना भेटून किंवा शिवसेनेच्या नेत्यांना भेटून होतीये असंही म्हणता येईल. याची ही नांदी आपण नक्कीच म्हणू शकतोय, कारण ज्या आक्रमकपणे म्हणजे ज्या पद्धतीने भेटतायत लोकांना विचारवंतांना, आज वाय व्ही चव्हाण सेंटरला त्या काही त्यांच्या विचारांची विचार ठेवणाऱ्या अनेक लोकांना त्या भेटल्या. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की अशा लोकांचा एक फ्रंट स्थापन केला पाहिजे आणि त्यांच्याकडनं आम्हाला अनेकदा सल्ले मिळाले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच समाजातल्या अशा अनेक स्तरांना ज्यांना एकूणच जो त्रास होतो, म्हणजे अगदी UAPA सारखा जो प्रश्न असेल, म्हणजे स्वरा भास्कर अभिनेत्री हिनेही प्रश्न उपस्थित केला की माझ्या अनेक मित्रांना याचा त्रास होते, तेव्हा त्यांनी त्यांना उलट स्वरा भास्करला तू राजकारणात का येत नाही असं सरळ सरळ राजकारणात येण्याचं निमंत्रणच दिलेलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या समाजातल्या अशा अनेक घटकांना एकत्रितपणे येऊन एक नवा वेगळा फंड तयार करण्याच्या उद्देशानं किती प्रयत्नशील आहेत हे आपण बघतोय. आणि त्याच दृष्टीनं ही पावलं फार महत्वाची आहेत. हो स्वाती, अजून एक चित्र स्पष्ट होत आहे की इकडे सेलिब्रिटींना किंवा जे आपलं ठाम भूमिका ट्विटरच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतात त्या सगळ्यांना एकीकडे त्या भेटल्या. त्याच्याच बरोबर जसं तू सगळ्या तुझ्या विश्लेषणात उल्लेख केलास की भाजप हा एक मोठा राष्ट्रीय पक्ष आणि काँग्रेस हा एक मोठा राष्ट्रीय पक्ष, अशा दोन्हीच्या विरोधात उभं राहण्याची स्पष्ट भूमिका ममता बॅनर्जींनी घेतली आहे. खरं तर या क्षणी काँग्रेस विरोधी आपण म्हणायचं का हाही प्रश्न आहे, पण एक मात्र नक्की आहे की नेतृत्वावर प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आणि दुसरं की काँग्रेस वगळून हा दुसरा फ्रंट तिसरा फ्रंट तयार होऊ शकतो का, तर हे थोडंसं जरी कठीण असलं तरी प्रादेशिक पक्षांना एकत्रित येऊन जी या भाजपा म्हणजे प्रस्थापित सरकार विरोधात मोठं मानण्याची त्यांची संकल्पना आहे. आणि त्याच दृष्टीनं त्यांनी त्याचा तू उल्लेख केलास की जी आपली मतं निर्भीडपणे व्यक्त करतात, जसं मी आता काही वेळापूर्वीच नाव घेतलं की स्वरा भास्कर असेल किंवा मेधा पाटकर असेल, अशा अनेकांनी खरं तर जेव्हा ही जी भेट ठरली ते साधारणतः एक 67 च्या आसपास लोकांची ही लिस्ट होती ज्यांना संबोधित केलं ममता बॅनर्जी यांनी. त्यामुळे जर आपण बघितलं की हे जे समीकरण आपण म्हणतोय किंवा हा जो तिसरा फ्रंट म्हणतोय प्रस्थापित सरकारच्या विरोधात, त्यांना समाजातले असे
की भाजपच्या विरोधी भूमिका घेऊन ज्या ज्या पक्षांची सत्ता आली आहे त्या त्या पक्षांना अनेक बाबींना सामोरं जावं लागतं. जसं आपण महाराष्ट्र सरकारचा जर उल्लेख केला तर अगदी कोविड काळात मिळालेली मदत आणि बाकी इतर गोष्टींबाबत जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की भाजप विरोधी तयार झालेल्या जे काही सरकार आहेत त्यांना कशा पद्धतीनं पुढे जावं लागतं. आणि नक्की स्वाती, आपण ही दृश्य तुझ्या माध्यमातून बघतोय, सिल्व्हर ओकची दृश्य आहेत, तिथे ममता बॅनर्जी पोहोचलेली आहेत. गेल्या 10-15 मिनिटांपासून चर्चा पवारांसोबत आणि इतर सगळ्या नेत्यांसोबत सुरू आहे. तुर्तास धन्यवाद स्वाती, सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अधिक संवाद आम्ही तुमच्याशी या सगळ्यातनं साधत राहू. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता